नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धोंडीराम भिंगोले क्विक रिझनिंग अँड मॅथ्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. ओके, तर चला आपण लागली सराव संच 1.3 जो काही आहे तर तो आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. गणित भाग 1 मधील सराव संच 1.3, पण हा सराव संच जो आहे तो पूर्णतः कॅमर्स रूल्स वरती आहे. बरोबर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चयकाच्या पद्धतीनं तुम्हाला उदाहरणं सोडवायची आहेत. दिलेल्या समीकरणांची उकल तुम्हाला शोधायची आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला निश्चयक सोडवता आला पाहिजे असा तिरकस गुणा करून ह्या निश्चयकाची किंमत काढायची उदाहरणं आहेत, बघू शकता तुम्ही इथं. त्याच्यानंतर हा पण तसलाच प्रश्न आहे. आता इथं खालील एक सामायिक समीकरणे क्रेमर्सच्या पद्धतीने सोडवायचे आहे, म्हणजेच तुम्हाला ह्या दोन चलातील रेषीय समीकरणांची तुम्हाला काय करायचे, उकल क्रेमर्स पद्धतीनं म्हणजेच डिटर्मिनंट मेथडनं तुम्हाला शोधायचे. ते तुम्हाला शोधण्यासाठी हे सर्व उदाहरणं तुम्हाला येण्यासाठी काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे, त्या अगोदर सांगतो आणि मगच मग आपण काय करूया, हा सराव संचची उदाहरणं सोडवूया. ओके, तर अगोदर तुम्हाला मित्रांनो निश्चयक म्हणजे काय हे तुम्हाला इथं माहीत असलं पाहिजे, डिटर्मिनंट म्हणजे काय तर ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. डिटर्मिनंट म्हणजे काहीच नाही तर अशा या मॉडमध्ये म्हणजे छायाच्यामध्ये चार संख्या ए बी सी डी या चार संख्यांचं हे निश्चयक आहे. ओके, आता यांची मध्ये लक्षात ठेवा ह्यांच्यात पद काय आहेत, हे आडवे जे आहेत ना हे ए आणि बी ह्या दोन संख्यांना आणि सी आणि डी ला, ह्या दोघांना आडव्या ओळी म्हणायचं आहे. बघा ए बी आणि सी डी ह्या काय आहेत, आडव्या ओळी. आणि आता ए सी आणि बी डी, ए सी योग आहे, ए सी आणि बी डी उभ्यांना काय म्हणायचं, ह्यांना उभे स्तंभ असं म्हणायचं आहे. यांचा निश्चयकांचा कोटी किती आहे, रे दोन आहे. ओके, प्रत्येक ओळीमध्ये आणि स्तंभामध्ये दोन दोन घटक आहेत, त्याच्यामुळं ह्याचा जो कोटी आहे ना तो किती असतो, दोन असतो. आणि हे निश्चयक जे काय आहे तर ह्याची किंमत काढा म्हणून जेव्हा तुम्हाला विचारतात. आता बघा, समजा तुम्हाला म्हणलं ए बी सी डी ह्या निश्चयकाची किंमत किती, तर असं तिरकस गुणाकार ए न डी ला गुणायचं ए डी आणि वजा करा बी आणि सी चा गुणाकार बी सी, ए डी मायनस बी सी. आता समजा उदाहरणार्थ आपण समजा ह्या ए या निश्चयकाची आपल्याला किंमत काढायचे समजा, तर काढा बरं बघा काय होतंय, पाच आणि नऊची गुणाकार घ्या, पाच गुणिले नऊ. ओके, आणि वजा मला काय घ्यावं लागेल, तीन गुणिले सात घ्यायचं आहे. सिम्पल आहे, एकदम अतिशय सोपी मेथड आहे, म्हणजे निरसन करण्याच्या पद्धतीपेक्षा आलेखानं सोडवण्याच्या पद्धतीपेक्षा ही खूप सोपी मेथड आहे. बघा नवापाची किती येणार आहे, 45 आणि वजा 3 7 21, 45 मधून 21 गेले, नक्कीच किती राहणार आहे, 24. म्हणजे ह्या निश्चयकाची किंमत 24 आली. आता ह्या एन या निश्चयकाची किंमत शोधा बरं. चला घ्या, ऋणचिन्ह असलं म्हणून काही घाबरायचं नाही, व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा वजा 8 गुणिले वजा 4 आणि वजा वजा 3 गुणिले 2, वजा 3 गुणिले 2. गुणाकारामध्ये समान चिन्ह आले, दोघांची किंमत प्लस होते, मायनस मायनस प्लस होणार, म्हणजे 8 चौक 32 आणि हे वजा वजा अधिक झालं, 3 2 6 32 6 38 ही काय आहे, या निश्चयकाची किंमत आहे. ओके, तर बघा हे झालं निश्चयक. आता निश्चयकाच्या पद्धतीनं ह्याचा वापर करून बघा, थोर म्हणजे गणित तज्ज्ञ होऊन गेले, त्यांचं नाव गेब्रियल क्रेमर, ह्यांनी काय केलं माहिती आहे का, आपण जे आलेखाच्या साह्यानं उदाहरणं सोडून उकल शोधली होती, त्याच्यानंतर मला ते चलाचे निरसन करून समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करून वजाबाकी करून असं सोडवलं होतं, त्याच्यात बराच वेळ गेला आपला. पण यालाही शॉर्टकट ह्या गेब्रियल क्रेमर या गणिततज्ञानं दिलं. बरोबर, यांनी काय केलं माहिती आहे का, ह्या निश्चयकाचा वापर करून अतिशय कमी जागेमध्ये आणि कमी वेळामध्ये तुम्हाला दिलेल्या दोन चलातील समीकरणांची उकल पटकन शोधायची ट्रिक जी आहे, तर ह्या म्हणजे गेब्रियल क्रेमर या गणिततज्ञाने सांगितलेली आहे. म्हणून त्यांच्या स्मरणात ही जी मेथड जी आहे उकल शोधण्याची, त्याला आपण काय म्हणतो रे, क्रेमर्सी पद्धती. म्हणूनच त्यांच्या नावावरूनच आपण क्रेमर्सी पद्धती म्हणलेला आहे. आता हे कोण होते मग गेब्रियल क्रेमर, तर बघा यांचा जन्म 31 जुलै 1704 मध्ये आणि मृत्यू 4 जानेवारी 1752 मध्ये स्विस गणिततज्ञ, यांचा जन्म जिनिवा येथे झाला. गणित विषयात ते बालपणापासूनच अतिशय प्रवीण होते, हुशार होते, तुमच्यासारखे, तुम्ही पण खूप हुशार आहात. ओके, वयाच्या 18व्या वर्षी त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली आणि ते जिनिवा येथे काय होते, हो प्राध्यापक होते. ओके, आता खूप सोपी मेथड आहे बघा ही, पण ही मेथड येण्यासाठी त्यांनी कशी मेथड वापरली ती तुम्हाला मी इथं पुढच्या ह्याच्यामध्ये सांगतो. आता इथं बघा, समजा आता त्यांनी काय म्हणतात, पहिला नियम आहे बघा, हे लक्षात ठेवा, क्रेमर्सच्या पद्धती वापरून जर तुम्हाला एक सामायिक समीकरण सोडवायचं असेल तर सगळ्यात पहिला नियम काय, दिलेले समीकरण a1x + b1 + c = c ह्या रूपामध्ये तुम्हाला मांडायचं आहे. आता समजा आपलं पहिलं समीकरण आहे a1x + b1y
बरोबर सी वन हे सहगुणक आहेत. हा स्थिरांक आहे, वायचा सहगुणक बी वन, एक्सचा सहगुणक ए वन आहे. आता तसंच मला सांगा, दुसरं समीकरण आपण ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर सी टू असं जर आलं समजा, तर आता बघा, तर याच्यावरून तुम्हाला डी आणि डी वन डी टू वगैरे अशा किमती तुम्हाला इथं काढाव्या लागतात. त्या कशा काढायच्या ते मी इथं तुम्हाला सांगतो लगेच. बघा आता हे आपलं समीकरण एक आहे आणि हे समीकरण आपलं दोन आहे. आता ह्याच्यावरून म्हणून आपल्याला जर डी ची किंमत काढा म्हणतात, डी बघा दिलेलं जे काही समीकरण आहे ए एक्स अधिक बी वाय अधिक सी च्या रूपात मांडा. दुसरा नियम काय बघा बरं, आता इथं डी डी एक्स आणि डी वाय या निश्चयकाच्या किमती काढा. आता डी हे निश्चयक काय सांगतं, हे स्थिरांकाचं आहे ज्याच्यामध्ये हे सी वन सी टू जे येणार येणार नाही, ह्याच्यात एक्स ये नाही वाय येणे, म्हणून एक्स आणि वाय लागायचं. बघा ह्याच्यासाठी ए चे सह हे ए वन ए टू एक्सचे सहगुण घ्या, उभे स्तंभ ए वन ए टू आणि इकडं बी वन बी टू घेऊन टाकायचं. आणि ह्याला कसं सोडवायचं, तर तिरकस गुणाकार करून सोडून याची किंमत काढायची. कशाची किंमत काढली, डी ची. आता तसंच मला सांगा, डी ऑफ एक्स ची किंमत काढा म्हणलं तुम्हाला, तर डी ऑफ एक्स ची किंमत कशी काढणार आहात तुम्ही, तर डी ऑफ एक्स साठी हे बी वन म्हणजे एक्स म्हणलंय ना हे एक्स, म्हणून हे एक्स ला घ्यायचं नाही. आता ह्या एक्स ला घ्यायचं नाही. आता कुणाला घ्यायचं, बी वन बी टू सी वन सी टू, पण असं नाही घ्यायचं, अगोदर सी वन सी टू घ्यायचं बरं का. म्हणजे बघा काय निश्चयकाची किंमत काय येते, सी वन सी टू आणि नंतर काय घ्यायचं तुम्हाला बी वन बी टू. ओके आणि आता तुम्हाला डी ऑफ वाय एक काढावं लागेल. डी ऑफ वाय कसं काढणार आहे तुम्ही सांगा मला, डी ऑफ वाय मध्ये काय करायचं, आता ह्या वायला घ्यायचं नाही. आता समजा आता इथं आपण जे मग एक्स ला घेतलं नव्हतो ना, तसं बघा ह्या वायला घ्यायचं नाही. एक मिनिट आपण पेनचा कलर घेऊया. आता डी ऑफ वाय काढताना काय करायचं, ह्या वायला घ्यायचं नाही आणि ए वन ए टून सी वन सी टूला घ्यायचं. पण आता हे अगोदर जसं तसं म्हणजे ए वन छेद ए टू म्हणजे उभे जोडी आणि हे सी वन आणि सी टू. पुन्हा एकदा बघता का, बघा डी घेताना ए वन ए टू बी वन बी टू सरळ सरळ, डी ऑफ एक्स घेताना एक्सचे घ्यायचं नाही पण हे वाय बी वन बी टू आधी नाही घ्यायचं, सी वन सी टू बी वन बी टू घेतलं. इथंच फक्त तेवढं आपण काय केलं म्हणजे क्रम आहे तसं ह्या इकून इकडं डावीकडून उजवीकडे जाताना घेतलेलं नाही. आणि डी ऑफ वाय घेताना ए वन ए टू आणि सी वन सी टू घ्यायचं आहे. झालं मग तुम्हाला एक्स आणि वायच्या किमती काय, तर तिसरा नियम इथं बघा हो का, ह्या नंबर तीन हो का. पुन्हा काय म्हणते, मग एक्सची जे काही उकल आहे, एक्स बरोबर डी ऑफ एक्स छेद डी, मग ही जी काही किंमत येईल ह्या निश्चयकाची डी, त्यांना भाग द्यायचा डी ऑफ एक्सला. म्हणून आता तुम्हाला एक्स बरोबर जर काय विचारलं तुम्हाला इथं खाली लिहितो वाटल्यास बघा, म्हणून एक्स बरोबर डी ऑफ एक्स छेद डी ही एक्सची उकल झाली आणि वाय बरोबर डी ऑफ वाय छेद डी हे वायची किंमत असणार आहे. बस असं केलं की तुम्हाला एकदम सिम्पल मेथड आहे, डायरेक्ट घ्यायचं हे ए वन ए टू बी वन बी टू, लिहित पण बसण्याची काही आवश्यकता नाही. ते कसं तुम्हाला मी सराव संच जो काही आपला 1.3 ज्याची तुम्ही वाढ बघत आहात ते आपण लाकलीच्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. आता इथं बघा, खूप सोपा हा सराव संच आहे. हा सराव संच तुम्हाला येण्यासाठी सगळ्यात जे बेसिक आहे तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि पेनचा कलर सुद्धा मी बदललेला आहे. ओके बदलला. बघा पहिला प्रश्न आहे की ह्या रिकामी जागे येणारे अंक तुम्हाला, हे निश्चयक सोडवण्यासाठी रिकामी जागा येणारे अंक तुम्हाला शोधायचे. सिंपल आहे. चला ह्या निश्चयकाला कसं सोडवणार आहे, तीन आणि पाचचा गुणाकार आणि दोन आणि चारचा गुणाकार, तिरकस ना. मग आता इथं तर लिहिलंय का, तीन आणि पाच लिहिण्याऐवजी तीन गुणिले किती लिहायचे इथं पाच आणि काही वजा दोन गुणिले चार म्हणजे दोन लिहायचं राहिले गुणिले चार लिहिले. तीन पाच इथे किती येते रे, पंधरा आणि बेचोक आठ हो का इथं ऑलरेडी लिहिलेले, पंधरातून आठ गेले सात, तर सात ही त्याची किंमत असणार आहे. आता या खालील प्रश्न दुसरा बघा, खालील निश्चयकांच्या किमती काढा. अतिशय सोपा आहे मित्रांनो. चला सांगा मला, पहिलं ए आणि डीचा गुणाकार म्हणजे कंसात घ्यायचा, वजा एक गुणिले चार आणि वजा हां आता हे निश्चय घ्या, सात गुणिले दोन, सात गुणिले दोन. चला बरं, चार एक चार वजा चार वजा सात दोन्ही चौदा, चौदा आणि वजा चार बरोबर हे किती येणार आहे रे, वजा अठरा. ही या निश्चयकाची काय असणार आहे, किंमत असणार आहे. ओके आता दुसरं हे सोडवा बरं. चला तुम्ही सांगा, हां तुम्ही म्हणताल तसं, पाच गुणिले शून्य लिहायचं, एक स्टेप वाढली तर वाढली काय अडचण नाही, पण चुकणार नाही. तो वजा हो का, हे तीन आणि हे वजा सात बरं का, चिन्हासहित घ्यायचं, तीन गुणिले वजा सात. हां काय येतं सांगा, पाचशे शून्य शून्य आणि वजा तीन हा सत्त एकवीस, पण हे वजा एकवीस कारण वजा सात आहेत ना, दोघांचा गुणाकार वजा, वजा वजा काय झाले अधिक एकवीस, हे या निश्चयकाची किंमत असणार आहे. आता असंच अजून एक आहे तिसरा याच दुसऱ्या प्रश्नामधला. चला इथं थोडं अपूर्णांक आहेत, काहीही घाबरायचं नाही, आहे तसं घ्या. चला ह्या दोघांचा गुणाकार घ्या अगोदर आणि त्याच्यातून ह्या दोघांचा गुणाकार वजा करा. बघा सात छेद तीन गुणिले एक छेद दोन, ओके
वजा, हाँ दूसरा घया, 5/3, 5/3 गुणिले 3/2, दिसता दिसू आले हे 3 3 कॅन्सल, इकडं काहीच कॅन्सल होत नाही, वर अंश अंशाचा गुणाकार, 7 1 7 आणि खाली छेदा छेदाचा, 3 2 6 वजा 5/2, आता दोघांचा तिरकस गुणाकार करून तरी सोडवा, नाहीतर छेद सारखा करा, दोघांचा छेद आपल्याला किती करावा लागेल, 6, 2 पाड्यात 6 आहे म्हणजे किती, नंतर 3 गुणल्यावर होते म्हणून गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे कट होते, म्हणजे 5/2 असतं हे, तर काय आलं सांगा बरं, 7/6 वजा 15/6, दोघांचा छेद सारखा, 17, 15 तून 7 नाही जात, 7 मधून 15 जात नाहीत म्हणून 15 तून 7 गेले 8, पण ते वजा राहिले आणि छेदामध्ये 6, 2 चौक 8 2 3 6 वजा 4/3, वजा 4/3 हे आपल्या इथलं या निश्चकाची किंमत असणार आहे. लागलीच आपण या ठिकाणी घेऊया हे तिसरा प्रश्न. हे तिसरा प्रश्न घेण्यासाठी अगोदर हे समीकरण एकाखाली एक मांडा, म्हणजे A1 A2 B1 B2 तुम्हाला काय आहे ते कळतं. ओके बघा बरं, घ्या समीकरण, 3x वजा 4y बरोबर 10 आणि 4x अधिक 3y बरोबर 5. ओके आता इथं मला सांगा A1 किती, A2 किती, B1 किती, B2 किती हे तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे. आता हे बघण्यासाठी आपण काय करू, बघा इंकचा कलर आपण ब्लॅक घेऊया. चला मला सांगा, हो का, हे A1 आहे, 3 म्हणजे A1 आणि A2 म्हणजे हे 4 आहे, B1 म्हणजे 4 इथलं वजा 4, B2 म्हणजे 3, C1 म्हणजे 10 आणि C2 म्हणजे किती असणार आहे, 5. ओके आपल्याला लोक समजण्यासाठी तुम्हाला हे म्हणून चला काय सांगा, डी बरोबर आपलं काय निश्चयक रे, A1 A2 घ्यावं लागतं, B1 B2 घ्यावं लागतं. चला A1 A2 आणि B1 B2 किती किमती ठेवून द्या, A1 म्हणजे इथलं घ्या डायरेक्ट, हे लिहायची गरज नाही, 3 4 घेऊन टाकायचं सरळ, हो काय 3 4 आणि वजा 4 3 चिन्हासहित घ्यावं का, इथं 4 घेतलं तर गोळ होईल म्हणजे सगळं उत्तर बदललं मग तुमचं. चला लगेच सोडा बरेला, तिरकस गुणाकार ह्या दोघांचा आणि ह्या दोघांचा, 3 3 किती येतं रे, 3 गुणिले 3 वजा 4 गुणिले 4. बघा काय येतं हे, 3 3 9 वजा 4 1 16 पण हे वजा 16 म्हणजे हे झालं 25. ओके डी ची किंमत किती आली, 25. आता तुम्हाला शोधायचं आहे डी ऑफ एक्स साठी तुम्हाला C1 C2 घ्यायचं अगोदर आणि नंतर B1 B2 घ्यायचं, कारण A1 A2 एक्स चे सहगुणक इथं घ्यायचं नाही. मग चला C1 C2 म्हणजे 10 5 आणि B1 B2 म्हणजे किती आहे, वजा 4 आणि 3 आहे. चिन्ह बर का, चिन्ह हो इथं वजा 4 आहे, हे वजा 4 आहे इथं लक्षात घ्या. चला सोडवा, 10 3 30 वजा 4 5 20 वजा 20 येत आहे, कारण 4 वजा आहेत ना, म्हणजेच 50 येणार आहे, 50 वजा वजा हे अधिक झाले. आणि आता D(y) बरोबर, हां आता D(y) ला A1 A2 आणि C1 C2 असं येणार आहे. A1 A2 म्हणजे कोण घेणार तुम्ही, 3 4 घेणार आणि C1 C2 म्हणजे 10 5 घेणार, इथं काही वजा बिजा चिन्ह नाही, 10 4 40 वजा 3 5 15 40 मधून 15 गेले 25 राहिले, तर हे 25 हे 50 आणि हे किती आहे, पुन्हा 25 आहे. ह्याला आता सोडवताना बघा काय करायचं, पटकन पेनचा कलर जो आहे ना लाल करून घ्यायचा, म्हणजे दिसते तुम्हाला. म्हणून झालं मग एक्स बरोबर काय रे सूत्र, एक्स ची उकल D(x)/D. मला सांगा D(x) किती दिले आपल्याला, D(x) जे आहे आपण हे आहे 50, हे इथं घ्यायचं 50/ आणि डी किती आहे रे 25, इथला डी ची किंमत म्हणजे 25 घेऊन टाका, 25 2 50 एक्स ची किंमत किती आली रे, x = 2 आर बघा म्हणून x = 2. आणि आता D(y) म्हणजेच y = घेऊन टाका, y = D(y)/D. आता किती घेणार इथं, D(y) किती रे बाबांनो, D(y) 25 आहे इथे, 25 आणि डी ची पण किंमत किती आहे रे 25, 25 25 बरं, 2 आलं हे 1 आलं, म्हणून x, y = हा सांगा x, y = ची किंमत आली 2, y ची किंमत आली 1, ही काय आहे समीकरणाची उकल आहे. ओके तर या पद्धतीने हे सिंपल आहे. मी म्हणतो आता पुढच्या वेळेस आपण हे डायरेक्ट घेणार आहे, A1 A2 B1 B2 मध्ये असं लिहिण्यामध्ये खूप वेळ घालण्याची काही आवश्यकता नाहीये. ओके चला बघू आपण दुसरा प्रश्न, प्रश्न तिसऱ्यातला हा दुसरा प्रश्न आहे,
एक समय समीकरण क्रेमरच्या पद्धतीने तुम्हाला सोडवायचे आहेत. व्यवस्थित घ्या चला. हाँ समीकरण मांडा, 4x + 3y बरोबर काही रे, हा -4 जो आहे ना -4 होईल इकडे, -4. आणि दुसरं घ्या 6x, तो काही हे -5y जे इकडे जर आणलं आपण भया वजा, तर ते -5y होतील, -5y बरोबर किती येणार आहे रे 8. चला म्हणून डायरेक्ट घेऊ का आम्ही डी बरोबर, हे दोघ द्यायचं अलीकडले हे. कलर बदलूया, चांगला घेऊया जरा कलर बदलू, आपण ब्ल्यू कलर घेऊ. हा काय घेणार आहे मी, 4 इथे घेणार, 6 आणि 3 इथे घेणार आहे, 5. आता मी काय करतो, डी ऑफ एक्स बरोबर घेतो डायरेक्ट. हा हे घ्यायचं आधी 4 8, पण इकडलं डी ऑफ एक्स घेताना वायला घ्यायचं ना 3 5. आणि आता डी ऑफ वाय बरोबर, वाय म्हणलं की हे वाय जवळ वगळायचं रे, हे दोघं घ्यायचं 4 6, ओके. आणि इकडे किती येणार आहे तुम्ही 4 8, चालेल हे तिन्ही सोडा बरं काय ते बघा. म्हणून बरोबर, हा 4 × 5 + 3 × 6, 4 × 5 = 20 + 3 = 18, म्हणजे हे आलं 2. इथं 4 × 5 = 20 + 3 = 8, इथे का असं रे काय, हे 4 5 आणि हे 3 याला गुणायचं ना, 4 × 5 = 20 + 8 = 24, आपलं उत्तर आलं -4 बरोबर आहे का. आणि लास्टला सांगा चला, डी ऑफ वाय बरोबर 4 × 8 = 32 + 4 × 6 = 24, 32 + 24 बोलले तर हे 8 आणि इकडचे 4, नाही नाही 6 आणि वरचे 2 हे 8. म्हणून उत्तर वर लिहू, एक्स बरोबर डी ऑफ एक्स छेद डी, म्हणजे डी ऑफ एक्स आहे मित्रांनो -4, डी आहेत आपले इथं 2, म्हणजे -2. एक्स ची किंमत वाय बरोबर डी ऑफ वाय छेद डी, डी वाय ची किंमत किती आली रे आता आपण काढली ना, किती आली 8 आली रे. मग हे 8 ठेवा आणि डी ची किंमत किती ठेवणार आहात तुम्ही, आता दिलेली काही ही 2 ठेवा, डी ची किंमत 2 = 4. म्हणून एक्स कॉमा वाय बरोबर बोला -2 4 ही काय आहे समीकरणाची उकल इथं असणार आहे. चला बघू आपण नेक्स्ट प्रश्न. हा प्रश्न आहे तिसरा. 2 दिवस झालं कोरोनाच्या ड्युटीमुळं मला काही व्हिडिओ बनवणं झालं नाही मित्रांनो, समोर गॅप पडला थोडा. आपण हे आज आलेलो आहे तरी परत रोज एक म्हणत होतो, थोडासा इथं ब्रेक मिळाला, ठीक आहे इट्स ओके. x + 2y = -1 आहे, नो प्रॉब्लेम. दुसरं 2x + 3y = 12 आहे, नो प्रॉब्लेम, काही अडचण नाही. चला घेऊन टाका मग डी बरोबर. हा डी बरोबर इकडे 1 × 2, होय डायरेक्ट लिहावा म्हणजे समस्या लिहायचं थांबा. डी बरोबर चला 1 × 2 − 3, डी ऑफ एक्स बरोबर, एक्स म्हणजे हे आधी घ्यायचं -1 आणि हे 12, -1 12, आणि दुसरं घ्यायचं एक्स म्हणल्यानंतर वायचे सगुणक 2 आणि -3. आणि डी ऑफ वाय बरोबर वायचे सगुणक घ्यायचं नाही 1 2, आणि इकडे स्थिरांक आहेत 1 − −1 आणि 12. सोळावर हे निश्चय 3 × 3 होईल ना, लिहू कि बस 1 × 3 + 2 × 2, म्हणजेच 3 × 3 वजा आलं -4 = -7 आलं बघा. हे इथं -1 × 3 बरोबर आहे का, -2 × 12 म्हणजेच 3 × 3 आलं, 12 × 2 = 24 मायनस झाले, म्हणजे आपलं आलेलं आहे 21 आलेलं आहे, मायनस आले बरं का, म्हणजे -21 आले. आणि लास्टली 1 × 12 वजा इकडले 1 × 12 इकडं आहे -1 × 2
म्हणजे जरा सोडवलं तर 12 वजा वजा 2 म्हणून चला सांगा एक्स बरोबर डी ऑफ एक्स छेद डी आणि वाय बरोबर डी ऑफ वाय छेद डी. डी ऑफ एक्स किती आलं रे आता आपण काढलं ना, डी ऑफ एक्स किती काढलं, हे 21 आलेलं, वजा 21 आलं ना, वजा 21 छेद डी किती आलेले वजा 7 म्हणजे 3 आलं बघा, 7 3 21. इथं मित्रांनो डी ऑफ वाय किती दिलं, डी ऑफ वाय आपल्याला कुठे गेला डी ऑफ वाय, येत 14 आहे, पॉइंटर दिसणार गेला मला 14 किती आहे वजा 7 पुढे येतो वजा 2 म्हणून एक्स कॉमा वाय बरोबर 3 वजा 2 हे काय आहे समीकरणाची उकल आहे. ओके, खूप सिंपल मेथड आहे, ह्याच्यानं कधीच प्रश्न तुमचा चुकणार नाही. व्यवस्थित ए वन ए टू बी वन बी टू वगैरे घ्या आणि हे दोन प्रश्न सोडवता का आता पुढचे हे 3 प्रश्न राहिलेले. चला हा बघूया आपण चौथा प्रश्न. चौथ्या प्रश्नामध्ये मला सांगा मित्रांनो काय दिलेलं आहे तुम्हाला, 6x वजा 4y बरोबर वजा 12 चिन्ह घेतल्या बरं का, 8x वजा 3y बरोबर वजा 2. ओके, आता आपल्याला ह्याला जर सोडवायचं म्हटलं तर बघा पॉइंटरचा कलर ब्लॅक झाला, ब्लॅक चांगला दिसला नाही है ना. चला मला सांगा म्हणून मला डी बरोबर काय आपलं सूत्र आहे, ए वन ए टू म्हणजे हे दोघं इथले आणि बी वन बी टू म्हणजे काय हे दोघं डायरेक्ट घ्यायला पाहिजे बरं का, पण आता घ्या थोडा सराव होईल तुमचा. पण 6 8 वजा 4 वजा 3 सोडवायला लगेच 6 × 3 चिन्हासहित व्यवस्थित लिहा, वजा 4 इथं 8 गुणिले 8 बघा 6 × 3 18 वजा 18 आलं, वजा 8 34 वजा 32 आलं, हे दोघांपैकी एक वजा एक वजा आलं ना, वजा 18 अधिक 32 32 म्हणजे 16 × 32 होते आहे की नाही, म्हणजे 12 × 8 गेले 4 राहिले 12 म्हणजे 2 × 1 = 14 राहिले, हे उत्तर याचं +14 आलं, हे डी आलं. डीला असले गेला डी ऑफ एक्स बरोबर हां डायरेक्ट घेऊ का, बघा ही गेली झाली C1 C2 वजा 12 इथं वजा 2 आणि बी वन बी टू घ्या एक्स म्हणल्यानंतर वजा 4 वजा 3 सगळं जुळून आहे बाबा. हां नीट करा गुणाकार, हा इथं लिहू का खाली, इथं लिहू ह्या दोघांचा गुणाकार, वजा 12 × 3 वजा 4 × 2 12 × 3 = 36 प्लस झाले, -4 × 2 = 8 हे पण प्लसच झाले, 36 × 2 = 8 गेले 28 राहिले, म्हणजे किती येणार आहे 28. आणि लास्टला डी ऑफ वाय बरोबर हां म्हणून डी ऑफ वाय बरोबर हां त्याला काय येणार आहे 6 × 8 म्हणजे ए वन ए टू काही ए वन ए टू आणि डी वाय म्हणजे ना वाय घ्यायचं नाही वजा 12 वजा 2 सोडवा, 6 × 2 वजा 2 वजा 12 × 8 6 × 12 वजा 12 + 8 = 96 1272 राहते प्लस राहते म्हणून एक्स बरोबर डी ऑफ एक्स चे डी वाय बरोबर डी ऑफ वाय चे डी. डी ऑफ एक्स किती आला आपलं बघा कलर बदलू का त्यांचा, डी ऑफ एक्स किती येणार रे डी ऑफ एक्स आता काढलं की आपण 28 काढला, 28 छेद डी किती आहे 14 हे 14 हे इथला 28 इथलं 14 घ्यायचं म्हणजे 14 × 28 म्हणजे 2 आला आपलं,
डी ऑफ वाई किती आहे रे, डी ऑफ वाय आहे 84 आणि त्याखाली डी म्हणजे 14 84 दोन आणि 6 हे काय आहे समीकरणाची उकल आहे. आपण लागलीच बघूया पुढचा प्रश्न. आपण आत्ता जो प्रश्न बघितला तर हा होता चौथा. आता बघूया आपण पाचवा प्रश्न. आता पाचवा प्रश्न सोडवताना मग म्हणल्याप्रमाणे याला मांडा व्यवस्थित 4m + 6n = 54 मोठ्या आकडे जरा 3m + 2n = 28 ओके चला डी ऑफ एक्स बरोबर नाही डी बरोबर 4, 3, 6, 2 डी ऑफ एक्स बरोबर 54, 28 हे घ्यायचं नाही. एम एन म्हणजे डी ऑफ एम एन डी ऑफ एन म्हणावं लागेल पण एक्सच म्हणा काय अडचण नाही. हां हे किती येणार आहे इकडनं एक्स म्हणजे थोडक्यात एमच म्हणू का मग इथं एम म्हणा काय अडचण नाही. हां तर इथं बघा काय घ्यावं लागेल आपल्याला 6 आणि इथला 2 चिन्ह तर सगळे प्लस आहेत. डी ऑफ एन बरोबर हां आता डी एन म्हणल्यानंतर 4 आणि 3 घ्या इकडनं एमचे सह गुणक आणि 54 आणि 28 घ्या 54 28 इथे लक्षात या पद्धतीनं सगळ्या बाकीच्या किमती काढून घ्या. एक्स वाय बरं पडते बाबा काही बी करत बसलो का डी ऑफ एक्स डी ऑफ वाय म्हणा. हा चला डी काढून घ्या 4 × 2 + 6 × 3 4 × 2 = 8 + 18 = 10 54 × 2 = 108 + 6 × 28 54 × 2 = 16 108 + 28 = 68 60 इकडनं 4 × 28 + 54 × 3 28 किती येणार पाडा 4 × 8 = 32 4 × 2 = 3 4 × 8 = 11 + 54 × 2 = 108 + 162 मग हे करावा जा बाकी वजा येते है ना 0 5 50 राहते झालं म्हणून त्यांचा कलर म्हणला पुन्हा एकदा म्हणून एक्स बरोबर डी ऑफ एक्स छेद डी डी ऑफ एक्स किती दिले रे 60 दिले थोडस चेंज. तर मित्रांनो 168 वरून 60 येणार हे वजा चिन्ह मी तुमचं लक्ष आहे की नाही बघत होतो +60 राहिलं इथं +60 झाल्यामुळं हे +60 + 60 / -10 हे प्लसच येत आहे +6 आणि 5 म्हणून आपली समीकरणाची उकल +6 + 5 ही समीकरणाची उकल आहे असं म्हणा. ओके चला बघू आपण लास्टचा शेवटचा प्रश्न. ओके अशा पद्धतीने आपण आपल्या शेवटच्या उदाहरणावरती आलेलो आहोत. फायनली बघा इथं 2 छेदामध्ये हे पण 2 आहे. तर आता बघा असले समीकरण आहेत म्हणून घाबरायचं का बिलकुल घाबरायचं नाही. ह्याला आपल्या साध्या समीकरणामध्ये रूपांतर करून घ्या. 2x + 3y = 2 हे आपलं पहिलं समीकरण आणि ह्याला थोडंसं मांडू आपण 2 इकडं गुणा 2x + y (2) = 1/2 2 म्हणतो वय हो ठाकूर तो वय हो कारायला मग आपल्याला म्हणून हे इकडं घ्या 2x + y = 1 दोन कॅन्सल होतो बरोबर आहे झालं मग डी ऑफ एक्स नाही डी बरोबर डायरेक्ट घेऊ का 2, 2, 3 - 1 कुठून आला रे हे a1 a2 b1 b2 करा बोला 2 × 1 = 3 × 2 =
इधर लिखो वाटलास बे एक बे वजा दोन वजा सहा बोले तो वजा आठ आए डी ऑफ एक्स बराबर हाँ एक्स मूल्य सी वन सी टू दोन आ एक बी वन बी टू तीन आ वजा एक दोन गुणिले वजा एक वजा तीन गुणिले एक वजा दोन वजा तीन मे बोले तो ये पांच है वजा डी ऑफ वाय बराबर हाँ दोन 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 एक सर्व प्लस है ना बे एक बे दोन गुणिले एक वजा दोन गुणिले दोन दोन वजा चार वजा दोन येणार आहे बरोबर आहे म्हणून सगळा एकच कलर झाला म्हणून एक्स बरोबर डी ऑफ एक्स छेद डी वाय बरोबर डी ऑफ वाय छेद डी ऑफ एक्स किती आला रे आता आपलं वजा पाच वजा पाच छेदामध्ये डी किती आलेला आपल्याला वजा आठ बोले तो पाच छेद आठ ही आपली ह्याची पहिलं एक्स किंमत आली आणि दुसरं डी ऑफ वाय म्हणजे किती मित्रांनो वजा दोन आहे आणि डी ची किंमत वजा आठ आहे वजा वजा गेलं बे एक बे बे चौकात एक छेद चार म्हणून या ठिकाणी एक्स कॉमा वाय बरोबर पाच छेद एक छेद चार ही उकल आहे ओके थँक्यू फॉर युअर सपोर्ट तुमच्या दिलेल्या प्रेमाबद्दल तुम्ही दिलेल्या मला लाईक बद्दल आणि आता तुम्ही 10 जणांना शेअर पण करणार आहात त्याच्यामुळे तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि सगळ्यांना गुड नाईट गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून जेवढ्या ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ पाहला ते सगळं काही बोलतो आणि आता आपण या ठिकाणी थांबू आपण ह्याच्यानंतर लागलेच उद्याच आपण दुसरा पण व्हिडिओ लगेच टाकतो हा आज टाकला लगेच आजचा पण लगेच आजच टाकतो ओके तर या ठिकाणी थांबूया बाय बाय.